जसना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण रामजीची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी कशी करायची ते बघूया. सगळ्यांना निमंत्रण आलेलंच आहे, पत्रिका आलेल्या आहे, पण आपण अयोध्येला जाऊ शकत नाही, त्यामुळे आपलं आपण ना घरच्या घरी कशा प्रकारे करायची ते बघणार आहोत. मी येथे अशी आरती तयार करून घेतलेली आहे. इथे पाणी घेतलेलं आहे शुद्धीकरण करायला, हळद कुंकू घेतलेलं आहे, अक्षत घेतलेली आहे आणि एक सुपारी आणि एक रुपयाचा शिक्का घेतलेला आहे, कापूर घेतलेला आहे, एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि फुलं घेतलेले आहे. अशा प्रकारे आरती करून घ्यायची आणि पूजेला लागणारं साहित्य घेतलेलं आहे. आंब्याची पानं घेतलेली आहे मी आणि हळद कुंकू गुलाल बुक्का घेतलेला आहे, 5 बदाम घेतलेला आहे, सुपाऱ्या घेतलेल्या आहे आणि खारक घेतलेलं आहे 5 आणि हळकंड घेतलेलं आहे, फुलं घेतलेलं आहे आणि 5 दिवे घेतलेले आहे. मी असे आपल्याला 5 दिवे लावायचे आहे, जास्त पण लावू शकतो आपण त्या दिवशी 22 तारखेला दिवाळीसारखं सजवायचं आहे. तर मी अशा प्रकारे तयारी करून घेतलेली आहे. तर आता चला कशाप्रकारे आपण पूजा मांडायची ते बघूया. प्रथम ही जागा मी पुसून घेतलेली आहे आणि त्यावर लाल कापड टाकलेलं आहे, पाट ठेवला आहे त्याच्यावर कापड टाकलेलं आहे आणि अगरबत्ती धूप अगरबत्ती लावून घेतलेली आहे मी आणि कलश तयार करायचा आहे, दीप कलश तयार करूया आपण. तर खाली मी ह्या एका प्लेटमध्ये नाही का तांदूळ घेतलेले आहे आणि आपला कलश घेतलेला आहे हा, याला स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि लाल धागा गुंडाळून घेतलेला आहे मी भवताले. आणि आता आपण यातनं प्रथम नाही का अक्षदा 1 रुपयाचा शिक्का घालायचा आहे आणि 1 हळकंड आणि 1 सुपारी आणि मग 1 फूल घालायचं आहे आणि हे आंब्याची पानं घेतलेली आहे ही लावायची. या प्रकारे तुम्ही 5 घेऊ शकता, 10 घेऊ शकता, असं काही नाही, जास्त असले आपल्याकडे तर जास्त पण घेऊ शकतो आपण. या प्रकारे तयार करायचं आहे, यावर मग आपल्याला दिवा ठेवायचा आहे. मी हे तयार करून घेते. बघा मी दीप कलश तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला ना प्रथम त्या जागेवर नाही का जिथे दीप कलश ठेवायचा आहे तिथे नाही का आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला आता तुमच्याकडे मूर्ती असेल रामजीची, राम सीता लक्ष्मण, किंवा मूर्ती नसेल तर आपण सुपारीची पण सुपारी पूजा करून ठेवू शकतो. सुपारीची पूजा करून प्रतिमा समजून राम लक्ष्मण सीता असं ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते, कलश तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला जिथे प्रतिमा मांडायची आहे त्या जागेवर आपण तांदळाच्या अशा राशी ठेवायच्या, 3 राशी ठेवायच्या आहे, राम लक्ष्मण आणि सीता अशा प्रकारे. आणि मी आता या 2 सुपाऱ्या घेतलेल्या आहे, राम आणि सीता एकत्रही मूर्ती मिळत असते परंतु माझ्याकडे नाही आहे. तर पहिले पाण्याने आपण अभिषेक करायचा आहे, 5 वेळा करायचा आहे या प्रकारे. आणि मग पंचामृतनी करायचं आहे. माझ्या चॅनेलवर आहे पंचामृतची रेसिपी, ती तुम्ही बघू शकाल. आणि त्यानंतर आपल्याला रामाची प्रतिमा उचलून पुसून मग त्यांची स्थापना करायची आहे, मध्ये करायची आणि साईडनी सीता. आणि आता आपण लक्ष्मण यांचं पण अभिषेक करून घ्यायचं आहे 5 वेळा. आणि मग पंचामृतनी अशा प्रकारे.
आणि यांची फिर स्थापना करून घ्यायची आहे. आपण घरच्या घरी अशा प्रकारे करू शकतो पूजा. प्रतिमेची स्थापना झाल्यानंतर आपल्याला हळद कुंकू शिंपडून घ्यायचं आहे. जिथे कलश ठेवायचा आहे मी कलश तयार करून घेतलेला आहे. कलश तयार करायचे केल्यानंतर मग अशा प्रकारे त्यांची स्थापना करायची आहे. कलशाची प्रतिमेची झाल्यानंतरच करायची, आधी नाही करायची. अशा प्रकारे करायची आहे आणि त्यानंतर खारं एक बदाम सुपारी हळकंड असं या पाच पाच असे ठेवायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे बदाम सुपारी पाच पाच मी सुपारी हळकंड वगैरे ठेवून घेतलेला आहे. आता दीप प्रज्वलित करून ठेवायचं आहे आपल्याला. थोडंसं तांदूळ ठेवायचे आणि त्यावर पाणी शिंपडायचं आणि हळद कुंकू व्हायचं आणि त्यानंतर दीपाची स्थापना करायची त्या जागेवर. अशा प्रकारे आणि आता आपल्याला फळं ठेवायचे आहे, भोग लावायचे आहे. तुमच्या जे फळं असतील उपलब्ध ते ठेवू शकता. मी तिथे अनार ठेवले आहे आणि अंगूर घेतलेले आहेत. अशा प्रकारे आता आपण पूजा करूया. तुम्हाला पण अशी पत्रिका मिळाली असेल आणि नसेल मिळाली तरी तुम्ही अशा प्रकारे पूजा मांडू शकता. अशा प्रकारे आपल्याला पत्रिका मिळाली आहे तर ती पण ठेवायची आणि औषधे मिळाली आहे. बघा या औषधे आलेल्या आहेत, या पण इथे ठेवायच्या पूजेमध्ये. आणि त्यानंतर आता आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू व्हायचं आहे प्रतिमेला. त्यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची आहे. कलश दीपाचा लावायचा आणि मग दिव्याची करायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला ह्या पाच पाच आपण खारका वगैरे ठेवलेला आहे ना, खारका बदाम हळकंड त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर फूल व्हायचं आहे. लक्ष्मणांची प्रतिमा, ही रामाची आणि ही सीतेची, आणि यांनाही फुलं वाहून घ्यायची आहे. मी अगोदरच ठेवून घेतलेले आहे. अशा प्रकारे करायचं आहे. आपल्याला निमंत्रण आलेलं आहे त्याला पण हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि अक्षर सर्व देवांनाही औषध वाहून घ्यायचं. यांना दिव्याला पण मी पाच दिवे लावून घेतलेले आहे. बघा अशा प्रकारे. तर दोन आपल्याला देवाजवळ ठेवायचे आहे आणि दोन समोरच्या दारामध्ये ठेवायचं आहे आणि एक तुळशीजवळ ठेवायचं आहे. जास्त लावले तर आपण दिवाळीसारखेही सुशोभित करू शकतो. अशा प्रकारे करायचं आहे. रामजी की स्तुती म्हणायची आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आणि मग कापूर लावायचा आहे. अशा प्रकारे पूजा करायची आहे. कापूर लावून आरती करायची आहे. या प्रकारे कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत.
तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा. जय श्रीराम. धन्यवाद.